बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या सिनेमांच्या टीझर ट्रेलरमुळे चर्चेत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अक्षय हा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता. या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार असे तिघेही झळकले आहेत. त्यावरून अक्षयला खूप ट्रोल करण्यात येत होतं. अखेर अक्षयने या ट्रोलिंगवर उत्तर देत एक मोठी घोषणा केली आहे. जाणून घेऊयात सविस्तर प्रकार आणि काय म्हणाला अक्षय कुमार. सर्वात आधी जाणून घेऊयात थोडक्यात काय होतं नेमकं प्रकरण. अक्षय कुमारची ही जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. या जाहिरातीच्या सुरुवातीला शाहरुख खान आणि अजय देवगण हे अक्षय कुमारचे विमल युनिव्हर्समध्ये स्वागत करत होते. या जाहिरातीच्या निमित्ताने शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार बॉलिवूडचे तीन मोठे स्टार पहिल्यांदाच एका जाहिरातीत झळकले होते. पण ही जाहिरात तंबाखूच्या ब्रँडची असल्याने अनेकांनी यावर निशाणा साधला होता. यानंतर अनेकांनी अक्षय कुमारचे जुने व्हिडिओ शेअर करत त्याला त्याच्या वक्तव्यांची आठवण करून दिली. या व्हिडिओत अक्षय हा दारू, सिगारेट, तंबाखू यासारख्या हानिकारक उत्पादनांपासून दूर राहण्याबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल केलं होतं. अक्षय कुमारने नुकतंच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विमल पान मसाल्याच्या नवीन जाहिरातीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उत्तर दिलंय. यात अक्षयने त्याच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. तसेच यापुढे कोणत्याही तंबाखू ब्रँडची जाहिरात करणार नाही असंही त्याने सांगितले. पाहुयात काय म्हणाला अक्षय कुमार. मला माफ करा, मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या, त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झालाय. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनांचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही. विमल पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकल्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा आणि तुमच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो. म्हणूनच मी मोठ्या विनम्रपणे यातून माघार घेत आहे. तसेच मी ठरवले आहे की या जाहिरातून मला मिळालेल्या पैशाचा मी चांगल्या कामासाठी वापर करेन. तसेच विमल पान मसाला हा ब्रँड जोपर्यंत या कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही जाहिरात प्रसारित करू शकतो. पण मी वचन देतो की यापुढे भविष्यात मी फार हुशारीने पर्यायाची निवड करेन. तसेच तुम्ही नेहमी माझ्यावर असंच प्रेम आणि प्रार्थना करत राहा, असे अक्षय कुमार म्हणाला. अक्षय कुमारच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.